तुम्ही घरंदाज आहात, त्या साड्या वगैरे जरा सांभाळून बघा, समजलं? लोक तुम्हाला विचारणार नाहीत, आम्हाला विचारतील कसल्या बायका केल्या म्हणून. आता तुम्हीच पसंत केलं मग कशाला बोंबलताय? अरे दादा, काय रे, त्या लीलाबाईला तरी आपण किती दिवस फसवायचं रे, आणि हे सोंग किती दिवस टिकवायचं? पण त्याला आता काय इलाज आहे का? आपल्याला जागेची निकड हे तर खरे, आपण दुसरी जागा शोधतो हे खरे. अरे खाणार लागतील 2-4 महिने इथं. माझी काही धडकत नाही रे. असं हातपाय काढून चालायचं नाही. एक तर खरे की आपण त्यांचं काही नुकसान करत नाही, आपण त्यांना लुबाडीते नाही, काही काय पडतं आपल्याला नाटक करावं लागणार आहे. अरे पण आम्ही एक्झॅक्टली करायचं तरी काय? काय नाही, तुम्ही बायका म्हणून इथं वावरायचं. या सुधीरला नोकरी आहे, आपण सरळ सांगायचं की ही सुधा बँकेत नोकरीला आहे, म्हणजे घराबाहेर पडताना तो सुधा म्हणून बाहेर पडेल आणि कुठेतरी कपडे बदलून सुधीर म्हणून नोकरीवर जाईल. मी माझ्या नोकरीची खटपट कशी काय करायची? अरे सगळ्यांनीच घराबाहेर पडून नाही भागायचं बाबा. घरातली करती सवरती बाई तू आहेस, तुला घर सांभाळावंच लागणार. थोरली जाऊ बाई म्हणून तुला काहीतरी करावंच लागेल की नाही? म्हणजे चालेल ना, तुम्ही सगळे घराच्या बाहेर आणि मी एकटाच घरात. जा ना बाबा, तू पण बाहेर जा, पण पार्वती म्हणून जा, म्हणजे लोकांना संशय येणार नाही. अरे पण दादा, नो चर्चा, आता नो चर्चा. आणि हे बघा बायानो, तिथं गेल्यावर त्या म्हातारीच्या पाया पडा, नाही तर उभे राहिला अशाच. नाही नाही, इथूनच तिथे गेल्यावर प्रॅक्टिस. या या या, अगदी वेळेवर आलात, मी तुमचीच वाट बघत होते. यावंच लागलं ना. नमस्कार नमस्कार, तुम्ही मला ओळखताच, मी धनंजय माने आणि हा माझा बायको पार्वती. पाया पडते आयुष्यमान भाऊ. शालीन आहे, शालीन आहे. अगदी भक्कम बायको मिळाली हो तुम्हाला. तिकडची कोल्हापूरची आहे ना, मॅम होती. तुम्ही आम्हाला आहोत आहो काय म्हणताय? आम्ही तुम्हाला एकदम मुलासारखे. तुम्हाला काही मुलं बाळ? हा, परमेश्वराच्या मनात असेल तेव्हा. हा माझा भाऊ शंत, माझा धाकटा भाऊ, आणि ही सुधा त्याचा बायको. नमस्कार करते. अष्टपुत्रा सौभाग्यवती भाऊ. वा, जोडा अगदी छान शोभतोय हो. तोंडात मारण्यासारखा सगळ्या जोडप्यांच्या. महिन्यापूर्वी त्यांचं लग्न झालं. ही सुधा बँकेत नोकरी करते आणि हा शंतनू आहे ना, हा डॉक्टरकीचा अभ्यास करतो. तुझी बायको पण नोकरी करते? घ्या, आता सगळ्यांनीच नोकरी करायचं ठरल्यानंतर मग घराकडे कोण बघणार नाही का, असं आहे ना. तेही खरंच आहे म्हणा. याच खोल्या ना आमच्या? हो, सामान घेऊन ठेवू. हो जा ना, तुम्ही आल्यामुळे किती आधार वाटला मला. आम्हालाही आधार वाटला ना. चला येते. Oh, my God.